रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका लोकार्पण आणि सामाजिक कार्यक्रम राबून विकास गोगावळे यांचा 28वा वाढदिवस 28 बॉटल रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत अगदी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे। महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत शेठ गोगावळे यांचे सुपुत्र आणि दक्षिण रायगड जिल्हा युवा सेना अधिकारी विकास गोगावळे यांचा 28वा वाढदिवस अनेक सामाजिक कार्यक्रम राबून साजरा करण्यात आला। विकास गोगावळे यांचा 28वा वाढदिवस 28 बॉटल रक्तदान करून विकास शेठ गोगावळे मित्रमंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला। तर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या रुग्णवाहिकाचे लोकार्पण आमदार गोगावळे यांच्या हस्ते करण्यात आले असून मतदारसंघात अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले असून वाढदिवसाला ढाळकाठी येथे क्रिकेट सामने देखील भरविण्यात आले होते। त्यावेळी विकास गोगावळे यांचा वाढदिवस हायटेक पद्धतीने परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेत साजरा करण्यात आला। विकास गोगावळे यांना मंत्री एकनाथ शिंदे, रायगडाच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार गजानन कीर्तिकर, माजी मंत्री भास्कर जाधव इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तसेच ठाणे महानगरपालिका महापौर नरेश म्हस्के यांनी निवासस्थळी जाऊन भेट दिली। प्रतिनिधी सुरेश शिंदेसह मराठा तेज, रायगड। कोविड-19 महासंकट असताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन विकासशील गोगावळे यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। असेच रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध ठिकाणी घेतले गेले पाहिजेत आणि रक्तपेढ्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यामुळे रक्तसाठा अवेलेबल होईल आणि रुग्णांचे प्राण वेळेत वाचवले जातील। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आव्हानानुसार धर्मवीर आमदार भरत शेठ गोगावळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास शेठ गोगावळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास शेठ गोगावळे मित्रमंडळ व मित्र परिवार महाड विधानसभा यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। जवळजवळ 31 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। तरी सर्व मंडळातर्फे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही धन्यवाद देत आहोत की ज्यांनी रक्तदान केलेलं आहे।